रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या। सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय News24 सह्याद्री। पाहूया देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये। राज्यसभेतील 12 खासदारांच्या निलंबनावरून वाद सुरूच आहे। केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पियुष गोयल यांनी यावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे। 12 निलंबित राज्यसभा खासदारांनी त्यांची चूक लक्षात घेऊन सभापतींशी बोललं पाहिजे, सरकारने आज बोलावलेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते उपस्थित राहिले नाहीत असं पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। यावेळी बोलताना विरोधकांना संसद चालवायची नाही असा आरोप गोयल यांनी केलाय। अशांतता निर्माण करणं हा विरोधकांचा मंत्र आहे अशी टीका गोयल यांनी केली आहे। माझ्या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत असं विधान राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं। गुलाबराव पाटलांच्या या विधानावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता। आता भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही या विधानावर संताप व्यक्त केला आहे। सामान्य लोक बोलतात समजू शकतो, पण संसदीय राजकारणातील लोकांनी असं विधान करू नये अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी व्यक्त केली आहे। फ्रान्सच्या सहकार्याने होत असलेला जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प असून या प्रकल्पामुळे भारतीय व फ्रेंच उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढेल असं प्रतिपादन फ्रान्सचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शॉर्ले यांनी केलं आहे। शॉर्ले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सोमवारी राजभवनमध्ये सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते। अभिनेता अरमान कोहलीच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत। NDPS प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अरमानला जामीन नाकारला आहे। अरमान August 2021 पासून न्यायालयीन कोठडीत असून त्याच्यावर ड्रग्ज सेवनाचे अनेक मोठे आरोप आहेत। NCB ने अरमानला अटक करण्यापूर्वी त्याच्या घरावर छापा टाकला होता आणि त्या दरम्यान त्याच्या घरी काही प्रमाणात ड्रग्ज देखील सापडले होते। अमरावतीमध्ये पाळीव तसेच मोकाट कुत्र्यांवर पायरोव्हायरसचा अटॅक झाला आहे। हा संसर्गजन्य विषाणू असून त्याचा प्रसार एकापासून दुसऱ्याला होत आहे। विशेष म्हणजे पाळीव कुत्र्यांवर वेळीच लसीकरण किंवा उपचार न झाल्यास श्वानांचा मृत्यू देखील होऊ शकतो, त्यामुळे श्वान पालकांनी घाबरून न जाता तात्काळ उपचार आणि लसीकरण करून घेण्याचं आवाहन जिल्हा पशु चिकित्सक विभागाने केलं आहे। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। News24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। हिम्मत असेल तर राजीनामा देऊन मैदानात या असं आवाहन भाजप नेते अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं होतं। शहा यांच्या या आव्हानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे। निवडणुका घ्यायच्याच आहेत तर आधी केंद्र सरकारने राजीनामा द्यावा असं आव्हानच नाना पटोले यांनी दिलं आहे। नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आव्हान दिलं आहे। पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वडू बुद्रुक येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वतः मंजुरी दिली आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं साकारण्यात येणारं स्मारक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारं, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं भव्य दिव्य असलं पाहिजे। या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचं आयोजन करून त्यातून सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात यावी। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम करताना स्थानिकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्यात। कवठे महांकाळ नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या आहेत। या निवडणुकीच्या राष्ट्रवादीच्या प्रचाराची सांगता सभा रोहित आर पाटील यांनी चांगलीच गाजवली आहेत। विशेष म्हणजे या सभेतील रोहित पाटील यांचे वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आलं आहे। ते म्हणालेत 19 जानेवारीला निवडणुकीचा निकाल येईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही। या वक्तव्याद्वारे रोहित पाटील यांनी मतदारांना भावनिक साथ घातली असून त्याचे पडसाद मतपेटीवर कसे उमटतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। आपलं मतदान कार्ड आता आधार कार्ड सोबत लिंक केलं जाणार असून त्या संदर्भातील विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे। लोकसभेमध्ये आज केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी निवडणूक सुधारणा विधेयक 2021 सादर केलंय। या विधेयकाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कायदा 1950 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये बदल करण्यात येणार आहेत। निवडणूक सुधारणांच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे। बीड जिल्ह्यामध्ये 5 नगरपंचायतीच्या निवडणुका होत असून ही निवडणूक मुंडे बहीण भावामुळे जास्तच रंगतदार झाली आहे।
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये आज आष्टीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली आहे. या सभेमध्ये भाऊ धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्यासह भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ही अशी पहिली नगरपंचायतीची पंचायत झालेली निवडणूक असून उगीच गप्पा मारू नये, तीन जिल्ह्याचे आमदार तसं काही यात चालत नसतं असं म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. या बातमीसह सह्याद्री सुपर फास्ट मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.